मित्रांनो, हा व्हिडिओ आहे नंदनवन भासलेल्या कोकणातील एका समुद्र किनाऱ्याचा, तिथल्या सृष्टीच्या कलाविष्काराचा, अथांग क्षितिजावर पसरलेल्या चैतन्यमय सागराचा, त्याच्या सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी सोहळ्यांचा, सोनेरी रेतीतील पाऊलांचा, कष्टकरी रापणधारी कोळ्यांचा, वाऱ्यावर डोलणाऱ्या माडांचा, शहाळ्यासारख्या कोकणी काळजाच्या माणसांचा, आणि 2 दिवस स्वर्गीय अनुभूती दिलेल्या खवणे बीचचा। वायरीमधून मित्राच्या घरून आम्ही आता निघालोय पुढच्या बीच साठी, आणि तो पुढचा बीच आहे खवणेचा। आणि त्या खवणे बीच वरती ब्लू लगून नावाच्या रिसॉर्टला आम्ही बुकिंग केलं। आता आम्ही तिकडे निघालोय, सो आपल्याला आता तिकडे जायचंय व्हाया चिपी एअरपोर्ट, मापन आणि खवणे असा हा प्रवास असणार आहे। चला माझ्या बरोबर आज खवणे बीच वरती। मालवण ते वेंगुर्ला या सुंदर अशा सागरी महामार्गावर नदीचा हा सुंदर नजारा तुम्हाला थांबविलच। कर्ली नदीचा मस्त शांत परिसर आहे, त्यामुळे चिपी एअरपोर्टकडे आपल्याला वायरीतून जायचं असेल तर याच सागरी महामार्गाने आपल्याला जावं लागतं, आणि त्या ठिकाणी ही कर्ली नदी आपल्याला मध्ये भेटते। मस्त तिच्यावर हा सुंदर असा ब्रिज आणि तिचं पात्र आहे। मग पुढेच चिपी एअरपोर्टच्या बाजूने आपण पुढे प्रवास करत परुळे गावाच्या आदिनारायण मंदिरापासून महापनपर्यंत पोहोचतो। त्यानंतर टिपिकल कोकणी रस्त्याने नारळी पोपळीच्या बागांमधून ब्लू लगून या खवणे बीचवरच्या रिसॉर्टजवळ आम्ही पोहोचलो। या देखण्या समुद्र किनाऱ्यावर मधोमध असणारं हे हॉटेल व त्याचं व्ह्यू पाहून आम्ही प्रचंड भारावून गेलो। पुढे हॉटेलमध्ये जाऊन जे काही पाहिलं त्याने आनंदाला सीमा चोरली नाही। प्रशस्त वुडन फर्निचरयुक्त रूम्स आणि बेडवर बसून दिसणारा समुद्र आणि रूमच्या बाल्कनीमधून एका बाजूला नदी तर दुसऱ्या बाजूला समुद्र असा सुंदर देखावा आम्ही पाहिला। प्रसन्न मनाने दुपारच्या जेवणावर मस्त ताव मारला। ब्लू लगूनच्या या खवणे बीचवरती आणि अशा वातावरणामध्ये मी बीचवरती इथे अक्षरशः आराम करतोय। बघा, दुपारी आराम करून संध्याकाळी किनाऱ्यावर आलो। रवी तेजाची सोनेरी रेती, पाणी आणि आकाशातली झळाळी लख पसरली होती। नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागोडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्ची एकदा स्वागत। मित्रांनो, दर शनिवारी पर्यटनाचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटीला येत असतो। ते व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यासाठी बेल नोटिफिकेशनचा आयकॉनही दाबा, जेणेकरून पुढचे आलेले सगळे व्हिडिओज तुम्हाला मस्तपैकी पाहता येतील। अनेक दिवसांनंतर बीच पाहिला, पण इतका सुंदर बीच पाहिला, सगळी जळमट मनातली अक्षरशः जळून गेली। मी एका स्वप्नवत अशा बीचवर आलोय, हा जरूर भेट द्यावा असा खवणे बीच। या बाजूला डोंगर आहे, त्याच्यावरती मस्त माडाची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत। मागच्या बाजूला डोंगर आहे, तिकडे पण नारळाची झाडी आहेत। खडकांमध्ये मधोमध हा बीच आहे आणि एकदम निमुळत्या बीच आहे। या निमुळत्या बीचवर जे ब्लू लगून नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलवरती आम्ही आत्ता राहतो आहे। सूर्यकिरण पाण्यातून पायावर पडत होती। स्वच्छ पाण्यात स्वतःचीच प्रतिबिंब हिंदोळे घेत होती। मागे किनाऱ्यावर पारंपरिक मासेमारी रापणची लगबग सुरू होती। माझ्या मागे दिसते ते खवणा बीचवरच हे रापणचं दृश्य आहे, त्यामुळे तुम्ही जरूर त्याचा आनंद लुटा। मॉल मल्टिप्लेक्स व स्मार्टफोनला भुलणारी लहान मुलं पण मनमोकळी बागडत होती। पाण्यात पोहणं, शंख शिंपले गोळा करणं, वाळूत नावे लिहिणं,
घराने किल्ला करणं हे समुद्राच्या अंगा खांद्यावर खेळलेले खेळ बालपण घडवतात. त्यांच्या हातापायाला वाळू, चिखल, माती लागल्याचं समाधान त्यांच्या आईवडिलांनाही होत होतं. त्यांचं हे नाचरं, मुक्तहस्र, बागडणारं लोभस रुपडं पाहून ती आपल्याला जास्तच आवडायला लागतात, नाही का पालकांनो? आपण खरं तर त्यांना हा क्वालिटी टाईम द्यायलाच पाहिजे. असा एन्जॉय बीचवर आल्यानंतर करायलाच पाहिजे. मस्त आहे. किती वेळ? काय अर्धा तास? नाही नाही, चल बाळा आता बस. अरे काय, मनसोक्त किनाऱ्यावर डुंबून झाल्यावर किनाऱ्यावरच्या एका मुलाला भेटून आम्ही त्याचं घर पाहिलं. काय तुझ्या घराचं नाव सांग. काय 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 परत सांग. त्या लहानग्याचं घर पाहून आम्हालाही हुरूप आला आणि मग आम्हीही घर बनवलं. एव्हाना आकाशातील सूर्य एखाद्या लावण्यवतीच्या कुंकवासारखा लावण्यमय भासत होता. आकाशातील तासाभराची अनोखी रंगपंचमी पाहून मला एक गोष्ट कळली या पीचबद्दल, आणि ती म्हणजे इथलं काय स्पेशल आहे आता मी सांगायची वेगळी गरज नाहीये. इथला सूर्यास्त हीच या बीचची स्पेशालिटी असावी. हा निसर्गाचा नेत्रदीपक नजारा पाहून आम्ही रूमवर पोहोचलो आणि फ्रेश होऊन रूपकच्या हातचं रुचकर जेवण जेवून त्या दिवशी निवांत झोपी गेलो. आमच्या सहलीच्या दुसऱ्या दिवशीच्या रम्य सकाळी बाल्कनीतून समुद्र पाहत छान चहावर नाश्ता केला. आता आम्ही बीचकडे निघालो होतो. रापणीतून मिळालेल्या माशांचं सॉर्टिंग चालू होतं, ते आम्ही पाहिलं. आज खरं तर थोडासा हटके प्लॅन होता. किनाऱ्यालगतच्या डोंगरावर वॉक आणि ट्रेक दोन्हीही करायचं, मस्त माडांमधून चालत राहायचं, असं काहीतरी ठरवलं होतं. थोडा वेळ त्या बीचवर बसून समुद्राची शांतता अनुभवली आणि आमच्या मार्गाने पुढे चालत निघालो. पावला गणिक नवीन व्ह्यूज दिसत होते. खूप सारे सिनिक स्पॉट्स त्या ठिकाणी होते. याच किनाऱ्यावरून बोट करून समुद्राच्या आतमध्ये जाऊन तुम्ही निवती लाईट हाऊस व पक्ष्यांच्या वास्तव्यामुळे तयार झालेलं बर्ड आयलँडही पाहू शकता. त्या समुद्राच्या आतमध्ये खडकवरती आलेले आहेत आणि त्या खडकांवरती ही डच कॉलनी आणि लाईट हाऊस आहे. हे पाहण्यासारखं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर जरूर तो स्वर्गीय सफर ही केल्याशिवाय तुम्ही राहू नका. सततच्या किनाऱ्यावर येऊन धडकणाऱ्या लाटा सातत्य शिकवित होत्या. त्या खडकांवरती बसूनही पाहिलं. त्यातून उडणारे तुषार केवळ आनंद देत होते. बऱ्याच दिवसांनंतर एका सुरेख लोकेशनचा शोध लागला होता. म्हणजे आपण ट्रेकिंग करायचं, बीच वॉक सोनेरी वाळूवरती चालायचं, लाटांमध्ये चालायचं, मस्त सेफ अशा या समुद्र किनाऱ्यावर पोहायचं, हॉटेलमध्ये जायचं, मनपसंत खायचं. काय असतं सुख याच्यापेक्षा वेगळं, नाही का? म्हणजे कोकणामध्ये अस्सल ऑथेंटिक कोकणी फूड मिळणं आणि समुद्रकिनाऱ्याला एकदम लगत हॉटेल असणं याच्यासारखं सुख नाही सुट्टी घालवण्यासाठी. जर तुम्हाला खरोखर निवांत सुट्टी घालवायची असेल तर असं बेस्ट लोकेशन पाहिजे. ये
या डोंगरावरचा मस्तपैकी वॉक आणि ट्रेक संपवून आमच्या हॉटेलच्याच मागच्या कोळ्यांच्या वस्तीजवळच्या नदीजवळचा परिसर आम्ही एक्सप्लोअर करायचं ठरवलं. हा नेत्र सुखद नजारा पाहून डोळे तृप्त झाले. सुंदर नदीचं पात्र आहे, अप्रतिम नजारा आहे, मला खूप आवडली ही प्लेस. जिथे सागरान नदी मिळते तिथे तुझे मी वाट पाहतो, थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन आहे माझं. ब्लू लगून रिसॉर्टच्या साईडने एकदम म्हणजे बाजूनेच गॅलरीतून आमच्या ही नदी दिसते आणि ही नदी पुढे समुद्राला जाऊन मिळते. आणि मागे बघा, बोटी तरंगत आहेत आणि तीनही बाजूने मस्त नारळाची माडाची झाडं आहेत. असा सीन क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो, हो ना? खूप सुंदर आहे. त्या दुपारी आराम करून खवणेपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोंढुराय बीचवर आम्ही संध्याकाळी पोहोचलो. तो स्वर्गीय नजारा बीच मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमधून दाखविलच. खवणीला राहून तुम्ही 20 किलोमीटरच्या परिघामध्ये कोंढुरा, नेवती, देवबाग, वेंगुर्ला, सागरेश्वर हे सुंदर सुंदर बीचेस पाहू शकता. त्या संध्याकाळी उशिरा आम्ही हॉटेलवरती परतून जेवण करून झोपी गेलो. आमच्या सहलीच्या शेवटच्या सकाळी किनाऱ्यावरून मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना विनंती करून त्यांच्या रापणीत बसून समुद्रात जाऊन पूर्ण रापण प्रोसेसची माहिती घेतली, त्यांच्या टीमचा पार्ट झालो. हा एक आगळा वेगळा एक्सपिरियन्स होता. मित्रांनो, ही होती खवणे गावातली रापण आणि त्याच्याबरोबरची ही आमची टीम. थँक्यू टीम, धन्यवाद. आता रापणीची सैर झाल्यानंतर अपोजिटच्या डोंगरावर चालण्यासाठी आणि घरी जाताना रापणीतून फ्रेश मासे विकत घेण्यासाठी आम्ही त्या दिशेने निघालो. खवणे बीचवरती 2 दिवस घालवले, आता आम्ही निघायची वेळ झालेली आहे परत मायदेशी आपल्या पुण्याला. तर मित्रांनो, हे निसर्गात फिरणं, निसर्गाची माहिती घेणं, निसर्गाशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी कळतात, जीवन कसं जगावं, आनंदात कसं जगावं हे कळतं. तेव्हा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो ते आजही सांगतोय, निसर्ग पहा, निसर्गात फिरा, शिकत रहा, आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा. काय दिलं या सहलीने, एक आनंदाची आठवणीची शिदोरी. इथला सुंदर बीच, ब्लू लगूनचं लोकेशन, त्यांचं आदरातिथ्य आणि येथील निसर्गात बागडताना मिळालेलं खूप सारं सुख, हे सर्व घेऊन आम्ही घरी परतलो अगदी आनंदाची बॅटरी फुल चार्ज करून. इथे राहण्याचा आणि खाण्याचा खर्च मी दिलेला आहे आणि हॉटेलचे कॉन्टॅक्ट नंबर्स इथे दिलेले आहेत.